जय श्री कृष्ण। पांचवा अध्याय अपन मनाचे श्लोक आत्मगुंजन ब्रह्म रामायण कबीराचे दोहे निरनिराळे श्लोक एकत्रित करून आदि विचार करून थोडा बघून समोर सेवा रूपाने ठेवण्याचा प्रयत्न केला। कारण खूप बिझी जीवन आहे सगळ्यांचं, तुमच्या वेळ नाही आहे, जीवनात खूप व्याप आहे, सेवकाचा कर्तव्य आहे, ज्यांची सेवा होते आहे त्यांचा विचार करून त्यांच्यासाठी लक्ष देऊन वेळेवारी बरोबर सुरू करणं, कार्यक्रम उपस्थित राहणं, जेव्हा स्वामी येतील तेव्हा सगळी तयारी झाली, स्वामी कृपा करून वेळेवर येतात तेव्हा सेवकाला आनंद होतो, नाही तर केलेली तयारी वाया जाते तर मग चांगलं नाही वाटत। म्हणून तसे विचार निघाले, क्षमा असावी। जी जशी प्रेरणा झाली तयारीने नाही, कुठल्याच आजपर्यंतच्या कुठल्याच सत्रात खूप तयारी करून एकही शब्द नाही बोललं, फक्त एवढं पाहून की कुठला श्लोक मागच्या वेळेस कुठे थांबलो होतो त्यावेळेस कुठून सुरुवात करायचा तिथून। तर पाचव्या अध्यायात आपण कर्मसंन्यास योगात आहोत। मागच्या वेळेस तेरा श्लोक झाले, 14व्या श्लोकापासून सुरू करणार होतो। मागच्या वेळेस आठवत असेल, नव द्वारे पुरे देही, नऊ दार असलेल्या या पुरात, या देहात, शरीरात, या गावात राहणार, पुर म्हणजे गाव राहणार, वस्ती, राहण्याचं ठिकाण, महाल, मोठा महाल बांधलाय नऊ द्वारांचा, या महाल सारखा कुठला महाल उचलून नाही नेतात कबीर राणा, तिथल्या बादशाहने खूप अनुनय विनय करून नेला की माझा पाहिला या महाल पाहिला या नाही, ते टाळून टाळून नाही, खूप शेवटी म्हणून पटवून पाठवून म्हटलं की असा महाल आता भारत राज्यात नाही आहे कुठे, काशी क्षेत्रात 84 कोस मध्ये कुठे नाही, बघा किती खोले आहेत, चला दाखवतो, मी स्वतः दाखवतो, आले तुम्ही, किती खोले आहेत, किती दार आहेत, किती विशाल भवन आहेत, कसं छप्पर आहे पहा, इथून वरून जाऊन सगळं आकाश पाहता येते, तिथे नदी दिसते, आहे की नाही, वाटलं की बा आपलं हे संत का तारीफ करतील, कधी कधी सगळीकडे पसरेल मग त्यांच्या शिष्यांमध्ये की अरे याच्यासारखं कोणाचं घर नाही, महाल नाही। तर पाहून म्हणाले संत, दोन कमी मला दिसून आल्यात, त्याचं मन खच्चू झालं, अरे इतकं बांधलं, इतका पैसा खर्च केला, सगळं राज्याची संपत्ती त्याच्यावर, कुठले कुठले अफगाणिस्तान पासून इराण मधून आणले, कारागीर तरी ह्यांना कसं दिसलं, हे तर काही आर्किटेक्ट नाही, तर अंगठा चाप आहे म्हणतात, थोडंफार लिहिण्यात बोलणं येते, दोन कमीत कोणते दिसून आले बाबा सांगा, सोबत फिरणारे सगळ्यांना वाटलं अरे याच्यात दोन कमी काय, म्हणजे एक आहे की हे असं बनवलंय तसं राहणार नाही, खराब 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 होत जाईल, कमी 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 होत जाईल, पडणं मला, बरोबर आहे। दुसरी, तू जिथे जिथे जात तिथे तिथे तुझ्यासोबत नाही मिळू शकत नाही, उपयोगाचं काय याची सेवा तुला कर, हे जिथे तिथे तुला राहावं लागेल, असा महाल बांधला तू राजा की तुला या महालात येऊन राहावं लागेल, फर्स्ट क्लास महाल तर तो असा, जिथे जिथे तू जाशील तिथे तिथे महाल येईल तुझ्यासोबत, आणि जसं आहे तसं राहणार नाही, त्यातली एक कमी दूर करणारा महाल तर सगळ्या माझ्याजवळ आहे, हे पुढचं मी माझं लावत आहे, आता त्या कबीरांच्या कथेतलं नाही आहे। राजा तर खच्चू झाला की हो हे तर जसं आहे तसं टिकणार नाही, कोणाचंच घर टिकत नाही जसं आहे तसं, आणि सोबत जात नाही, सोबत घर सोडून जावं लागते, ते म्हणाले अरे माझ्याजवळ तुझ्याजवळ सगळ्यांजवळ, ते भिकार तो भीक मागून आला, तुझ्या पहारेदाराजवळ चौकीदाराजवळ एक असं घर जे त्याच्यासोबत सगळीकडे जाते, त्याचं शरीर, आपण शरीर नाही आहे ना, शरीर आपलं आहे, म्हणून आपण माझं शरीर तुमचं शरीर असं म्हणतो, मी जिथे जिथे जाते, मी जिथे जिथे जातो तिथे तिथे हा महाल येतो माझा, नऊ द्वार असलेला, इतकाले दालन असलेला, नर्वस सिस्टम, डायजेस्टिव्ह सिस्टम, रेस्पिरेटरी सिस्टम, किती एक्सक्रिटरी सिस्टम, रिप्रोडक्टरी सिस्टम, निरनिराळे सिस्टम, निरनिराळे दालन असलेला घर स्वतः शोधून देते, म्हणाले असा माल जास्ती फर्स्ट क्लास आहे। इथे उल्लेख आहे नव द्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारय,
श्री हरिनी दिलेला महाल जो प्रत्येकाला दिला आणि इतका उत्कृष्ट महाल, तर मागच्या जे आपण श्लोक केला, तर सर्व कर्म आणि मनसा सन्यस्यास्ते सुखम वशी, ज्याच्या हे लक्षात आलं, जी व्यक्ती जागृत झाली, जिने हे जाणून घेतलं, समजून घेतलं की मला शरीराशी इतका विशेष संबंध नाही, शरीराशी जे शारीरिक संबंधी जे आहेत, शरीराशी संबंधी जे आहेत तेवढेच माझे असं नाही किंवा ते माझेच आहे असंही नाही. जसं आज सकाळच्या ध्यानाचे जे ध्यानासाठी वेळेवर उपस्थित होते त्यांनी ऐकलं असेल, तर ते म्हणून अंतकरण जिसके वश में है ऐसा सांख्य योग का आचरण करने वाला पुरुष न करता हुआ और न करवाता हुआ नव द्वारों वाले शरीर रूप घर में सब कर्मों को मन से त्याग कर आनंद पूर्वक परमात्मा के स्वरूप में स्थित रहता है. हम आपका श्लोक झालाता. अच्छा, 14वा जितनी शुरुआत करू, न कर्तृत्व न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु न कर्म फल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. परमेश्वर मनुष्यों के न तो कर्तापन की, न कर्मों की और न कर्म फल के संयोग की ही रचना करते हैं, स्वभाव बरत रहा है. इथून थोडस हलका सा उल्लेख केला जा मागच्या वेळेस, तर आज इथून सुरुवात करू. मी तेव्हा मागच्या वेळेस म्हटलं होतं की देव परीक्षा घेतो आणि मग याला असं देतो त्याला तसं देतो, असं कुठल्या शास्त्रामध्ये लिहिलं नाही आहे. कथा येतात, पौराणिक कथा येतात, पण ते परीक्षा घेतली म्हणजे हलकटपणा करण्यासाठी देव परीक्षा नाही 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 घेतली, लीला दाखवण्यासाठी, आपल्या भक्तांचं उदाहरण दुसऱ्यांसमोर ठेवण्यासाठी. परीक्षा रूपाने नाही, परीक्षेच्या उद्देशाने नाही. परीक्षेत नापास झाले असते तर डाबलं असतं, टाकलं असतं, नरकात ढकललं असतं, त्याच्यासाठी नाही. पक्का विश्वास आहे ईश्वरालाय त्याच्या भक्तांवर. भक्त तोच ज्याचा ईश्वर पक्का विश्वास आहे. भक्त त्यांनी त्यांनीच म्हणवा त्याचा ईश्वर पक्का विश्वास आहे, निष्ठा. ज्याचा पक्का विश्वास त्याच्या मनात शंका कशी, संशय कसा, डाऊट कसा, की ईश्वर माझं सखा आहे, जे करतोय ते बरोबर आहे, माझ्यासाठी योग्य नसतं तर होऊ नसतं ते, समर्थ आहे, कारण तो ईश्वर आहे. ई हित चिंतक आहे, शास्त्र आहे, शास्त्र त्याच्यात सर्व समर्थ आहे तो, आणि सर्व हितकारी आहे. हे दोन्ही असलेला माझा ईश्वर ज्याची निष्ठा आहे, त्याचे दुःख कुठे कसं शक्य आहे, शक्यच नाही जीवनात दुःख. त्या भक्ताच्या जीवनात बाह्य परिस्थिती कशी आली काही आली तरी, कारण ईश्वर निष्ठ आहे पक्का. असा भक्त, अशी भक्त ज्याची ईश्वरात पक्के विश्वास आहे, त्याची ईश्वरालाही पक्की निष्ठा आहे, पक्का विश्वास आहे, खात्री आहे, गॅरंटी आहे, कॉन्फिडन्स आहे 100% की ही व्यक्ती या लीलेमध्ये माझा साथ देणारच. तर म्हणून दोघं मिळून जी लीला झाली, ठरवून नाही, नुसते विश्वास, माहित नाही एकमेकाला, परीक्षा घेणार आहे वगैरे, जग याला परीक्षा म्हणेल, पण नुसते निष्ठेच्या भरोशा की नावेत चाललं आहे. जे येशू ख्रिस्तानी म्हटलं त्याच्या शिष्यांना, ते समुद्र कसा लांबून जाणार, म्हणजे माझ्या मागे या, मी चालतो समुद्र पाण्यावरून, पाण्यावरून चालत गेला येशू ख्रिस्त, माझ्या मागे या, विश्वास असेल तर डुबणार नाही. पक्का विश्वास जर असेल तर चला, मग चालतो मागे माझे, तुम्ही चला. अरे असं कसं शक्य बाबा, आम्ही आजपर्यंत कधी नाही, पोहणंच मोठं कठीण आहे, तर असं कसं शक्य आहे, तर मग डुबणार नक्की, पण शक्य आहे तू जर म्हणतो आहेस तर. जे जे त्याच्या मागे निघून गेलं, समुद्र बाजूला निघून समोर विश्वास, तसा विश्वास, विश्वास परीक्षेच्या बहाणेने नाही, की पाहतोच किती खरी आहे, बरोबर आहे की नाही, अच्छा चल नापास, और कर, और तपास, अभी नाही. तर कसं, कुठली आई, कुठलं वडील आपल्या मुलांची परीक्षा घेते का, बाळाची, ज्याला कळत नाही, ज्याला पूर्ण माहित नाही झाला, ज्याला समजलं नाही अजून, संसाराचा अनुभव नाही, बाल्य अवस्था आहे, आपली तशीच अवस्था आहे ना, माझी तर जरूर आहे, सगळं कुठे समजते, सगळं कुठे कळते, अजून माहित नाही, आंधळ्यासारखं कुठे हात चाचपडून चाचपडून पाहून वाचून विचार करून शिकण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर एक प्रकारे त्याचं बाळच आहे. तर माझी परीक्षा केला असा माझ्या मनाला विश्वास नाही, बस कधीच, हे माझ्या मला मार्ग दाखवण्यासाठी, कदाचित पक्क करण्यासाठी, स्पष्ट करण्यासाठी, बघ बेटा तुला सांगता इथे नको चालायला, चालून पाठेच लागेल, पडशील, लागेल, दुःख होईल, मग उठशील पुन्हा त्या मार्गाने नाही जाणार. ठीक आहे, माझी परीक्षा नाही घेतली, ठेच लागून पाडून कसं चालतो, नाही होईल,
माझा प्रश्न आहे की माझा किती विश्वास आहे त्याच्यावर. तर त्याला जे ईश्वराला ही मग त्याच्या पक्क्या भक्तांवर पक्का विश्वास आहे. आणि मग इतरांसाठी उदाहरण म्हणून जे लीला झाली त्याला जी ना समज लोकांनी परीक्षा म्हटली, परीक्षा घेतली. त्या भगवंतालाही माहित आणि त्या भक्तालाही माहित आहे परीक्षा संभवच नाही. आणि ते स्पष्ट सांगितलं मी नाही करत भगवद्गीतेत हातवर करून श्रीकृष्ण म्हणतो 5व्या अध्यायात 14व्या आणि 15व्या श्लोकात मी नाही असे धंदे करत. याच्यासाठी नाही मी बनवले आहे सृष्टी. मी याच्यासाठी नाही बसून बसलो आहे की खाली पण कोण काय करताय, याला हा पापी आहे, यांनी वाईट केलं, याला असं द्या, त्याने याला या तसं द्या. स्वभाव अवस्थेत प्रवर्तते. मी विहीर खोदून ठेवली सगळ्यांची तहान बुजावी याच्यासाठी. समजूतदार लोकांनी पाणी काढून तहान भागवली. त्याचा माथा फिरला त्यांनी जाऊन उडी टाकून आत्महत्या केली. स्वभाव वस्तू प्रवर्तते. 15व्या श्लोकात मी कोणाला मरावा म्हणून वीर बनवली का? इथे जाऊन धवा धवा मरावा गधे परीक्षा घेतो यांची. किंवा तुम्ही इथं मर बरविंत व्हायरस याच्यासाठी नाही बनवला मरावे लोक म्हणून. तर ज्याची जशी वृत्ती ज्याची जशी मती. समुद्र खूप लहरी लाटा येऊन राहिल्या त्यांनी समुद्र याच्यासाठी करता की यांना आकर्षित करून हळूहळू यांना लालच दाखवून डुबावून घेऊ मग ठेवून घेऊ आताच. पण डुबतात ना समुद्रातही डुबतात लोक. इथे मोठं जहाज डुबलं हरिकेनार होता मागच्या वर्षी खूप मोठं तुफान आलं होतं आणि आज 4-5-8 दिवसापासून सांगायला लागतात की येणार आहे त्या भागाला नका जाऊन तिकडून इथून असं असं जाणार आहे एक्झॅक्ट महातुफान समुद्रात वादळ. जहाजाचा कॅप्टन जो होता नाविक मोठं जहाज म्हणजे कल्पनेच्या बलीकडे मोठं जहाज माल नेणारा त्यांनी कॅल्क्युलेट केलं की नाही नाही निघून जाऊ आपण ते इथपर्यंत येत आहेत त्याच्या आपल्या स्पीडनी तेवढ्या वेळात निघून जाऊ आपण उगच उशीर होईल नुकसान होईल बसून राहावं लागेल 8 दिवस तिथे जागेवर कसं निघून जाऊ. ऐकलं नाही डोबलं सगळे मेले सगळा माल गेला सगळं झालं छापडाला खाली नाही. ते समुद्रानी त्या तुफानानी या उद्देशाने नव्हतं. स्वभाव निसर्गाचा सुरू आहे सिस्टम. त्याचा उपयोग कोण कसा करेल त्याच्यावरून ठरेल की तुम्हाला आपल्याला जीवनात दुःख होईल की सुख होईल आनंद होईल. जीवन सुंदर होईल की अभद्र होईल की भद्र होईल. त्या समुद्राच्या किनाऱ्यात राहून समुद्राचा आनंद घेऊन थोडे पाय ओले करून थोडं हरगंगे करून आनंद घेऊन साठी ठीक आहे. पण अजून 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 आत जाऊन अजून पोहून अजून मस्ती करणार तर एकदम एखादी लाट सपाटून येऊन खिचून येईल झालं दिसेना असं झालं मिला समुद्र डुबून. समुद्राने नाही कोणाला डुबायसाठी बनवलं होतं त्याचा उद्देश तो नव्हता. विहिरी मागच्या मनात नव्हतं की कोणीतरी येऊन आत्महत्या करावी. कुठल्याच पंचमहाभूतांपैकी पृथ्वी जल अग्नी वायू तेज आकाश. अग्नी म्हणजे तेज वायू आणि आकाश या 5 पैकी कोणाच्याच मनात नाही. सूर्याने कधी विचार नाही केला की इथे इतका तपतो की बस इथे बिलकुल अजिबात काही पिकणार नाही इथले लोक सगळे मरून जातील आणि तिकडे छान मंद मंद करून. सूर्य आपल्या स्वभावात आहे. जिने ज्यावेळी त्यांच्याकडे चेहरा केला तर उजेडपणा पाठ केली तर अंधार झाला. त्याच्या मनात नाही की याला अंधकार देतो याला उजेड देतो. जलवृष्टीमध्ये असं नाही की एवढ्यांवरच मी पाणी टाकतो इथे यांना अजिबात देत नाही. जी जशी निसर्गाच्या नियमाप्रमाणे जितकी वेळ झाली जिथे वारा असला जशी उष्णता आली तसं तिथे वृष्टी होणार. जेव्हा जसं मी ध्यानाच्या वेळेस म्हटलं की वेळेवर जे उपस्थित असतील त्यांनाच त्याचा लाभ होईल. जेव्हा वृष्टी पडते आहे तेव्हा जे त्याचा उपयोग करून गेले त्याचं जीवन सफल होईल. तसंच बसून आहे आपलं आरामात जसं ठीक आहे ना हो जा जसं जेव्हा करू थोडा 1-2 मिनिटं 3-4 मिनिटं ते पाऊस पडला निघून गेला आणि आता दुष्काळाची परिस्थिती आली ना. तर यात तो स्पष्ट म्हणतो आहे परमेश्वर मनुष्य के न तो करता पण की न कर्म की और न कर्म फल के संयोग की रचना करते है स्वभाव बरत रहा है. हे गीता श्रीकृष्णाने म्हटली आहे हे व्यासाने लिहिली आहे आणि हे जे हिंदीत वाचलं हे श्रीधर स्वामी नावाच्या महान संतांनी ट्रान्सलेट केली आहे आणि गीता प्रेस गोरखपूरनी प्रकाशित केली आहे. याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला विश्वास असायला असणारच असा
अंदाज करतो की सगळ्यांचा त्याच्यात सत्य असेल. जर श्रीकृष्णाने म्हटली, व्यासाने लिहिली, श्रीधर स्वामींनी त्याचं भाषांतर केलं, गीता प्रेस गोरखपूरनी प्रकाशित केली, तर काहीतरी तथ्य असेल, सत्य असेल. न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु. प्रभु म्हणजे कोण? सोर्स ऑफ प्रकाश. जसं समजून सांगितलं तर सूर्य, सूर्यप्रकाश, सूर्याच्या भोवती असं जे वलय आहे पिवळं पिवळं दिसते की त्याची आभा, आणि ती जी दूरपर्यंत हजार हातांनी प्रकाशते ती त्याची प्रभा. सूर्य किरण जे आहे ते प्रभा आहे त्याची. तर प्रभा त्याच्या आत आभा आणि त्याच्या आत तो प्रभू ज्यापासून निर्माण झाला. तर तो स्वतःबद्दल म्हणतोय लोकस्य सृजति प्रभु. काय? न कर्तृत्व. कर कार्य हे करावंच लागेल, असंच करावं पाहिजे. कर्मकांड जे आहे असं असं करायला हवं, इतके अशा अशी अशी पूजा हे व्हायला हवं, किंवा यांना इतकं दान द्यायला हवं, या दिवशी हे करायला हवं, त्या दिवशी ते नको खायला, इथे जायला हवं, इथे नको जायला, हे सगळं जे आहे कर्तृत्व. अरे आपण आहे तर आपण करायला पाहिजे ना, आपण या असं करणं आवश्यक आहे, हे नको करायला. म्हणजे मी नाही सृजन केलं. न कर्तृत्व. कर्तृत्व म्हणजे जबाबदारी, कर्तव्य. मी नाही निर्माण केलं. न कर्तृत्व न कर्माणे. पहिले मनात विचार येतो आणि मग त्यात तसं कार्य घडते, है ना. विचार, उच्चार आणि आचार. मनसा वाचा कर्मणा. मनाने विचार, वाणीने उच्चार आणि हात पायाने आचार. आचार ते सत्य पहिले मनात विचार जो असला तर मनात जी कर्तृत्व भावना आहे, इतकं इतकं जमा करून ठेवतो, इतकं इतकं वाचून ठेवतो, इतकं इतकं असं असं लोकांना पटवून ठेवतो, असं असं म्हणून ठेवतो, असं असं सांगून ठेवतो, आपण अशी अपेक्षा करू, आपण हे देऊ मग ते मिळेल, हे सगळे जे कारस्थान आहे कर्तृत्व, त्याच्या आधीची भावना आहे. तर म्हणतो मी नाही ते उत्पन्न केली, आणि ते जे कर्म आहे कार्य आहे मग तेही मी नाही उत्पन्न केले, आणि त्याचं महत्व नाही, मी लक्षही देत नाही. त्याच्या म्हटल्याप्रमाणे लोकस्य, या लोकांमध्ये 14 लोक जे आहे, भू भू स्वा मा जन तपा सत्या, आणि मग अतल वितल सुतल पातल तला तल रसातल, त्याच्यापैकी एक मधलं जे भूळ लोक आहे पृथ्वी, या 14 लोकांमध्ये निरनिराळे जे प्राणी मात्र असतील त्या सगळ्यांसाठी ते कोणतं कोणाचं कर्तृत्व आहे आणि कोणी काय करायला हवा हे मी नाही निर्माण केले आहे. लोकस्य सृजती, सर्जन करणारा म्हणजे जन्म देणारा म्हणजे निर्माण करणारा प्रभू नाही आहे म्हटलं. त्यांनी सिस्टीम जमा केली आणि त्याचा उपयोग करून आपण आपल्या मनाप्रमाणे आपल्याला जसं वाटेल, ज्याच्या मनात ज्याला जे वाटेल तो तसा वागतो. ते हे त्याला नाही दोष देऊ शकत. तो म्हणतो माझ्याकडे ना काय की अरे काय करणार, त्याच्या मनात देवानीच त्याच्या मनात बुद्धी दिली म्हणून त्याने चोरी केली, देवानी तसं त्याच्या तिथे कोण पोचलं म्हणून तसं केलं, शेवटी काय देवानी केलं म्हणून झालं. तो म्हणतो नाही, नो, मी नाही त्याला तिथे नेला, मी नाही त्याच्या डोक्यात हा बुद्धी टाकली की असं कर, तू चोऱ्या कर, यांचं नुकसान कर, यांचा अपमान कर, याला थापड दे, मला हिच्या वेळेने एवढ्या लोकांच्या एकेकाच्या प्रत्येकाच्या जाऊन कोण काय कसं करणार. मग आहे काय? न कर्म हे नाही कर्म. न कर्म फल संयोगम, की तू असं केलं का आता मी तुला हे देणार, तू तसं केलं का मी तुला ते देणार, हां तू असं केलं ना मी तुला हे देत, तू तसं केलं ना मी तुला ते देत. फळांचा संयोगही नाही मी करून देत, की हे केलं तर हे मिळेल, ते केलं तर ते मिळेल. न कर्म फल संयोग. कर्म फल संयोग हे दोन्ही जोडून देणार. स्वभावस्तु प्रवर्तते. मी सिस्टम बनवली आहे की वारा वाहेल, पाणी तहान बुजवेल, आकाश जागा देईल, अग्नि उष्णता निर्माण करेल, जल शीतलता देईल, पृथ्वी आधार देईल, जड जे काही ते आधार देईल. आता टेबलवर हे ठेवलं मी, टेबल जड आहे त्याच्यापेक्षा वजनी आहे, तर जो जास्ती वजनी आहे, जो जास्ती जड आहे तो त्याच्यापेक्षा हलक्याला आधार देईल.
पृथ्वी सगळ्यात वजनी आहे आपल्या सगळ्यांसाठी. कोणतीच बिल्डिंग, कोणताच महाल, कुठलाच गोळा, जिम, वजन, कुठलाच व्यक्ती, कुठलंच घर, कुठलं झाड, कुठलाच हत्ती, गेंडा, रेडा इतका जड नाही जितके पृथ्वी जड आहे. म्हणून पृथ्वी सगळ्यांना आधार देऊ शकते. हे मी बनवलं देवाचा स्वभाव. म्हणजे काय बनवलं? स्वभाव असतो प्रवृत्तीचे दोन भाग आहेत. एक मी असे जड जड बनवून ठेवलंय की त्याच्यावर काही ठेवलं तरी ते तुमच्यासाठी ते धरून ठेवाल, पडू नाही देणार, अजून खाली नाही पण. मोठा हत्ती जरी पडला वरून खाली तरी पृथ्वीला एकदा पडलं, पृथ्वीवर पडला की अजून त्याचं खाली पडणं थांबलं. कारण पृथ्वी त्याला आधार देईल, पाणी स्वच्छ करेल, धुवून थंड करेल, स्वच्छ करेल, धुवून काढेल. त्याचा स्वभाव अग्नि उष्णता देईल, प्रकाश देईल. असे मी ह्या गोष्टी मी बनवून ठेवल्या. त्याचा उपयोग हे यांचा स्वभाव आहे. या सगळ्यांचा स्वभाव काय? देण्याचा स्वभाव आहे, सहन करण्याचा स्वभाव आहे. यांच्यापैकी कोणाचाच घेण्याचा स्वभाव नाही आहे. रागवण्याचा, चिडचिड करण्याचा स्वभाव नाही, हिरमुसले होण्याचा, उदास होण्याचा स्वभाव नाही ना. कुठले हे जे पाच पंचमहाभूत जे आहे ते मस्त आहे आपल्यामध्ये. सूर्य मस्त आहे स्वतःमध्ये, सर पूर्ण वेळ देत आहे, प्रकाश देत आहे, उष्णता देत आहे आणि आकर्षण देत आहे, गुरुत्वाकर्षण शक्ती देत. जल तत्व स्वतःमध्ये मस्त आहे वाहण्यामध्ये. नदी खेळ 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 वाहत चालली, कुठून निघाली? गंगोत्रीतून समुद्रापर्यंत. कोणी काही टाको, कोणी काही देव, कोणी पूजा करो, कोणी नाल्याचं पाणी टाको, मस्त देत चालली. गाव गाव देत चालली, देत चालली, देत चालली, स्वच्छ राहून चालली आपल्या सोर्स पर्यंत. जलाचाही तो स्वभाव. अग्नी जेव्हा जेव्हा जिथे जिथे प्रकट झाली, लाकडाच्या ओंडक्यात माहितीही नव्हतं अग्नी, स्वतः इनविजिबल राहून, स्वतःचं महत्व न ठेवून, स्वतः लपून ओशाळलेली राहिली अग्नी, स्वतः अबोली राहिली. अबोली रंगही असतो अग्नीचा. स्वतः आपण जेव्हा प्रगट केला तेव्हा ताबडतोब देणं सुरू केलं, उष्णता दिली आणि प्रकाश दिला, सूर्यासारखा तेज दिला. दिसू शकलं मग त्यातून काही उपयोग झाला काहीतरी. दुसऱ्यांच्या उपयोगासाठी सूर्य तपत, दुसऱ्यांच्या उपयोगासाठी पाणी वाहते, दुसऱ्यांच्या उपयोगासाठी अग्नी तपते. वारा स्वच्छ केला, दुर्गंधी नाहीशी केली, सुगंध आणलं, मनाला आल्हाद झाला, गर्मी निघून गेली, थंड वाटायला लागला. स्वतः वाहून इतरांना देण्यासाठी. पण मस्त आहे स्वतःमध्ये. त्याच्या इकडे लक्ष नाही की कोण खिडक्या बंद करून ठेवला आहे, तर जबरदस्ती घुसतोयच्या घरात, तसंही नाही की सगळ्या खिडक्या बंद ठेवा, चाललाय आपलं मस्त. देण्यासाठी जीवन आहे. ज्याला हवं तर घेऊन जा, ज्याला हवं तर मला जाऊन जाऊन नाही द्यावं लागणार. माझा स्वभावच देण्याचा आहे. वारा म्हण, मला काही नाही करावं लागणार. म्हणून स्वभाव इथे शब्दाला गीतेत श्रीकृष्णाने वापरला. स्वभावस्तु प्रवर्ते, ज्याचा स्वभावच आनंदी आहे, ज्याचा स्वभावच चैतन्यमय आहे, ज्याचा स्वभावच देण्याचा आहे, त्याला काहीच करावं नाही लागणार. आपोआपच आनंद सगळे जे संपर्कात येईल तिच्या आनंदातच होतील. ज्याचा स्वभावच घेण्याचा आहे, ज्याचा स्वभावच दुःखाचा आहे, ज्याचा स्वभावच हिरमुसला आहे, त्याच्या संपर्कात जो जो येईल ते तसाच अनुभव होणार. आकाश तत्व देण्यासाठी अस्तित्व. किती घर बनले तरी जागा आहेच, इतकी पृथ्वी फिरते तरी जागा आहेच, सूर्याच्याही पलीकडे जागा आहेच, कुठे जागा संपत नाही. हे महाशय जागा, महाशय आकाश तत्व अजून वाढ, अजून स्वतःला काम. आपल्या घरात दोन पाहुणे आले तर खोलीमध्ये कोणत्या खोलीची, या खोलीची, क्या खोली, अजून चार आले तर थोडं कठीण झालं, अजून आठ आले तर बस आता नको, आता अजून नाही देऊ शकत जागा. पण हे जिथे कुठे गेलं आहेच आहेच जागा आहे. स्वतः यांचा देण्याचा स्वभाव आहे, स्वतः सहन करण्याचा स्वभाव आहे. अजून स्वतः एक्सपॅन्ड केलं, अजून एक्सपॅन्ड केलं आणि जो एक्सपॅन्ड करण्याची वृत्ती आहे त्याला देवाकडून मिळते. तसंच आपला वेळ दुसऱ्यांसाठी देण्याची वृत्ती आहे तर देवाकडून अजून वेळ निर्माण होतो. आपलं संचित जे धन जे दुसऱ्यांना देण्याची वृत्ती असेल तर अजून धन येते. हे सिद्धांत आहे. त्याच विहिरीला झरा असत, पाणी अजून लोक काढत जातात. आमच्या घरी होती, आई बाबांना माहिती आहे, माधवीला माहिती आहे, विहिरीला झरा होता. किती नऊ झरे होते, किती कोणास ठाऊ, किती लोक, मोठ्या शाळा, मोठ्या बिल्डिंग, फ्लॅट बांधल्या तरी त्याच्यातलं पाणी कमी नव्हतं. स्वच्छ सुंदर जल,
देण्याची जी अभिरीची वृत्ती झाली तर अजून अजून आला, अजून मिळत गेला. आणि टाकत नाही, टाक्यात वरून खाली टाकावं लागते, पुन्हा कोणाला तरी द्यावं लागतं. अरे डोक्याला ताप, टाक्यात मजा नाही, आनंद नाही येत. शेवाळा लागतं, सडून जातं, किडे होतात, साफ करावं लागते आणि भरत राहावं लागतं, कारण घेण्याची वृत्ती झाली. स्वभाव चैतन्य सगळ्यांचा, आपल्या सगळ्यांचा स्वभाव देण्याचाच आहे मुळात विचार केला तर. त्यात कव्हर पडलं, त्यात ब्लँकेट टाकलं गेलं, त्यात धूळ बसली, कुठेतरी गलत झाली आणि मग त्याच्यानंतर दुःख निर्माण झालं. ते पंच महाभूत पंचतत्व संपूर्ण सृष्टी कार्य सगळं जगत तो म्हणतो की मी सेट करून दिलं, किल्ली देऊन घड्याळ ठेवून दिलं. आता घड्याळ वाजेल, घंटी वाजेल, ज्याला उठायचं ते उठेल आणि ज्याला त्याला पुन्हा दाबायचा आला आणलं तर पुन्हा जाऊन झोपून जाईल, पुन्हा थोड्यानी वाजेल पुन्हा दाबून झोपून जाईल. आणि कोणी पहिल्याच ह्याच्यात उठून आपल्या कार्याला आंघोळ याला सुरू होईल. ते घड्याळाने नाही कोणावर अन्याय केला की याला उठवलं नाही, तो घड्याळावर जर राग करेल, घड्याळावर जर चिडचिड करेल की मला उशीर झाला, माझी गाडी मिस झाली, आता एक आठवडा पुढच्या रविवारी 5 वाजता गाडी, आता इतके दिवस काय करू. घड्याळाने काय स्वभाव आहे त्याचा, त्याने बरोबर आपलं काम केलं. दुसरा भाग त्याचा माझा स्वभाव कसा आहे, आळशी स्वभाव, दुर्लक्ष करण्याचा स्वभाव, झोपून राहण्याचा स्वभाव जर आहे तर मग अलार्म वाजला गाडी सुटून गेली पण मी इथूनच आहे, हा माझा स्वभाव प्रवर्तित झाला आहे. याच्या देवाचा काय दोष आहे की घड्याळ बिघडवलं, मला उठवलं नाही, माझी गाडी मिस झाली. देव कसा, एकेकाच्या प्रत्येकाची गाडीमध्ये 1000 पॅसेंजर चालले आहेत तर त्याच्यापैकी विषय करून कोणाकोणाची गाडी मिस करू, कोणाची नाही मिस करू, त्याच्यामुळे त्याच्यासाठी काय करावं लागेल, ऑटोवाल्याचं ऑटोच सुरू नाही झाला वेळेवर, मध्येच बंद पडला असं करू, याच्याकडे अलार्मच बंद करू, याच्याकडे याच्या चप्पलच नाही शोधत आहे असं करू, याच्या समोर कुत्रा अडाला असं करू, आणि यांना गाडी आली नाही, ऑटोवाला आला नाही पण शेजाऱ्यांनी सोडून दिलं असं करू, आणि यांच्या जीवनात काय, यांना ज्यांचं घरच जवळ बांधून देऊ, रेल्वे स्टेशनच्या पायी चालले जातील, असे धंदे करत असेल तर तो कसं सृष्टी सांभाळ. तो तर नारायण काय, तर झोपून आहे, तुम्ही तर मला तर मस्त आराम बनवून ठेवला, फर्स्ट क्लास सिस्टम बनवून दिली, कधी फेल नाही होत, कधी फेल होणं शक्यच नाही ईश्वराची सृष्टी, एक चूक काहीतरी झाली बरोबर नाही जसं बनवलं शक्यच नाही, परफेक्ट नाही बनवलेली सिस्टम, परफेक्ट आहे मस्त, म्हणून आरामात आहे मस्त, हात हात डोक्याखाली हात ठेवून आराम. शिवजी नारायण असे शिवजी दयांमध्ये मस्त, नाही तर आपलं तांडव नृत्य करून राहिलं मजेत आहे. नृत्यामध्ये आहे किंवा ध्यानात मग्न आहे आणि हे महाराज इकडे निद्र योग निद्रित आहे. ठीक आहे, लेखाजोखा सतत नाही करून आलाय पण ते नंतर ध्यानात लागले, नंतर योग निद्रित लागले, पहिली सिस्टम बनवली, परफेक्ट सिस्टम बनवली. माझा स्वभाव कसा आहे त्याच्याप्रमाणे मला दृष्टी, मी कोणता चष्मा घातलाय, मी कोणता रंगाचा गॉगल घातलाय, मी डोळ्यावर पट्टी बांधली आहे की डोळ्यात तेल घालून बघतो आहे, याच्यावर डिपेंड करेल की मला कसं दिसते. तीच व्यक्ती 1000 लोकांना चांगली वाटू शकते आणि मला का वाईट वाटतंय, मग कदाचित माझ्या बघण्यात तर चूक नाही होत आहे, मी तर नीट विचार करत नाही आहे, कदाचित माझ्यातच तर काही दोष नाही आहे, हा माझा स्वभाव. तर म्हणून इथे म्हटलं की मग कर्म त्याच्याप्रमाणे मी वागणार बोलणार त्याच्याप्रमाणे मला फळ मिळणार, मी जस जो करेगा व भरेगा, जसं केलं तसं मिळालं. तर त्याच्यामुळे कर्म फल कर्माचा स्वभाव आहे, कुठलंही कार्य केलं, कुठलंही कर्म केलं, कर्म जेव्हा निर्माण केलं, कर्माचा सिद्धांत जेव्हा ईश्वराने निर्माण केला, त्यांनी स्वभाव त्यात टाकून दिला कर्माचा आणि मग बाजूला दिला. कर्माचा स्वभाव काय आता हे तिसरा चौथा आणि 5वा अध्याय आपला सुरू आहे कर्मयोग. त्याच्यावर आज 2च श्लोक जरी झाले तरी पुरेसे आहे, कारण हा महत्वाचा कॉन्सेप्ट आहे खूप. एक जर डोक्यातून किडा जर निघून गेला तर पुष्कळ फायदा होईल त्याच्यातून. जसं सूर्य बनवला, सृष्टी बनवली, वेगवेगळे तत्व बनवले, तसं कर्म नावाचं तत्व बनवलं. कर्म का अकाट्य सिद्धांत म्हणतात, त्याला तोड नाही, त्याला कोणी दाबू नाही शकत, आणि सिद्ध अंत सिद्धांत शेवटचं कन्क्लुजन सिद्धांत कर्माचं. तर काय कसं बनवलं, डिझाईन काय केली सिस्टम की कर्म करावं लागेलच. 2-3-4 गोष्टी त्यात टाकून दिल्या. पहिली गोष्ट काय की जो कोणी जन्माला आला, किडा मकोळा कुत्राही चाटत बसेन आपलं, नाही तर शेपटी हलवेल, नाही तर गोचिडाला हकवेल, नाही तर भोकत
ट्रायल श्वास की ट्रायल नाही करताना दिसलं तरी कितीच नाही. जो कोणी जन्माला आला कर्म करावंच लागलं, कार्यरत राहावंच लागलं, मलाही आणि आपल्या सगळ्यांनाही कर्म करावंच लागेल पहिला. त्याच्यानंतर जे काही कर्म झालं माझ्याच्याने कार्य झालं केलं, न कर काही करत नाही दिसताना जरी केलं तरी झोपलो आहे, श्वास घेतो आहे, विचार करतो आहे, जे काही केलं त्याच्यातून दोन गोष्टी निर्माण होणारच, दोन गोष्टी प्रत्येक कार्यातून. एक दोन शब्द बोलली मी कोणाशी तरी फक्त, वा काहीच केलं नाही एवढंच नुसतं म्हटलं, काही उद्देश असो नसतो काही एवढं असं बोललो, दोन गोष्टी निर्माण होणारच त्याच्यातून. एक आहे ज्याला आपण समजू एक फळ थोडक्यात म्हणजे परिणाम, प्रत्येक कार्याचा परिणाम, आणि दुसरा त्यात त्यातून समज, त्यातली शिकवण, त्यातून काय लक्षात आलं, लक्ष आत, लक्षात काय आलं, समजलं काय. प्रत्येक कर्म करावं लागेल, कर्मातून दोन गोष्टी निर्माण होतीलच, एक आहे त्याचा परिणाम फळ, दुसरं आहे त्याच्याबद्दलच ज्ञान, त्याच्यातून निर्माण झालेलं ज्ञान. त्या दोन पैकी एक धरायचा आहे आणि दुसरं सोडायचं आहे. संपूर्ण एक कधी नाही धरायचा आहे आणि दुसरं कधी नाही सोडायचं आहे. जे धरायचं तेच धरणं आणि जे सोडायचं त्याला सोडून देणं हा सिद्धांत आहे. याच्याप्रमाणे जो करेल तो कर्मयोगी, आणि याच्या उलट जो करेल तो भोगी. कर्मभोगी जो भोगी तो रोगी, रोगातून दुःख, दुःखातून रुदन, अक्रांत, वताग, वराग. आजपर्यंत जीवन उलट झालं, दुःख दुःख जर अनुभव आला तर जे धरायचं होतं ते सोडलं आणि जे सोडायचं होतं ते धरलं. तर कोणत्या दोन गोष्टी निर्माण झाल्या? कर्मातून एक धराची, एक सरची. कर्माचं फळ निर्माण, परिणाम निर्माण काहीतरी, त्याला नेहमी सोडायचंच होतं, कधीच अपेक्षाच नव्हती करायची सुरुवातीपासूनच आणि शेवटीही नाही, की याचं मला काय मिळालं, याचं मला असं मिळालं, हे कसं मिळालं, हे केलं तर काय होऊन बसलं, कसं झालं, त्याचा संबंधच नव्हता. त्याच्यात शिकायला काय मिळालं, लक्षात काय आलं, ते कधीच दुर्लक्ष नव्हतं करायचं त्याच्याकडे. प्रत्येक कर्मानंतर लक्ष द्यायचं, तर दुर्लक्ष नव्हतं करायचं, त्याचं लक्ष आत आणायचं होतं, की अच्छा याचा अर्थ असा, याने असं होते, त्याने तसं होते, मग याच्या पुढच्या वेळेस काय करायचं, कसं करायचं. तर प्रत्येक कर्मातून इम्प्रूव इम्प्रूव इम्प्रूव, अजून अजून थोडं सुधार, अजून सुधार, अजून सुधार, अजून सुधार, शेवटी जाऊन त्या सुधारित आवृत्ती निर्माण होणं आपली, जिथून सुरुवात झाली होती. लहान बाळ कसं काहीच कळत नाही, ताने बाळ काहीच कळत नाही जन्माला आल्यापासून, सगळं घेऊन तोंडात टाकून चव पाहून पहिला निर्माण झाला. चव चव कशी काय खाता येते का, चव जे दिसलं ते तोंडात घालून घालून असं करत करत आपोआप लक्षात आलं की नंतर सगळ्या गोष्टी तोंडात नाही टाकत, आपोआपच लक्षात आलं, लक्ष आत आलं, कुठली गोष्ट तोंडात टाकायची कुठली नाही. मग बोलायला शिकला तर का बर का बर, वाय वाय, असं का, तसं का सतत प्रयत्न सुरू आहे. आणि जसं जसं एव्होल्युशन होते, जशी जशी प्रगती होते, लक्षात लक्षात येते आहे, लक्ष देऊन सुरुवातीचे काही वर्ष सिस्टम बनवून दिली की याचा स्वभावच तसा आहे, आणि मग कुठेतरी भरकटलं मन, मग फळातच लक्षात आलं की मला काय मिळालं, माझं काय मिळालं, मला काय झालं, त्या तिकडेच जास्ती लक्ष द्यायला लागलं, आणि मग त्यातून शिकायला काय मिळालं इकडे इकडे दुर्लक्ष झालं. म्हणून मग त्याचीच बालिश बुद्धी, किती 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष, 60, 70, 80 वर्ष प्रौढ तरी पण बालिश वृत्ती राहिली, तिथेच अडकून गेलं जीवन, तेवढीच प्रगती झाली. त्याच्यामुळे मग तसंच परावलंबी, जसं बालकाचं जीवन परावलंबी आहे, मग उदास होऊन बसले, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, तसा बनवला नव्हता, पुत्र मानवाचा ईश्वराचा पुत्र आहे बनवला होता. मम एव अंशो, श्रीकृष्णाने 15व्या अध्यायात म्हणतो, माझा अंश आहे जीवभूत सनातन, ईश्वर अंश जीव अविनाशी, चेतन अमल सहज सुख राशी. श्रीकृष्णाने श्रीरामाने म्हटलं रामायणात, ईश्वराचा अंश आहे, जीव अविनाशी आहे, चेतन आहे, अमल आहे, सहज सुख राशी आहे. त्याच्यामध्ये आत स्वतः सुखाचा ढिगारा घेऊन निर्माण झालेला, पण मध्ये कुठेतरी जीवन स्वभाव असा झाला की इकडे इकडे जायचं, इकडे जायला लागलं,
दोन जहाज एकाच बंदरातून निघालंय, एकाच ठिकाणून निघालंय. थोडस अंतर झालं आणि थोडी इकडे जायला लागली, थोडी इकडे. असं करत 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 जे पूर्ण समुद्र ओलांडून गेल्या, ते दोन टोकाला पोचले. सोबत होत्या बर, आणि थोडस अंतर होता, पण लक्ष नाही दिलं या जहाजीनी, लक्ष नाही दिलं की थोडं इकडे जायचं तर ठीक आहे ना, थोडं ठीक आहे ना, थोडं थोडं करत करत एक अमेरिकेला पोहोचली, एक आफ्रिकेला पोहोचली. काबाड कष्टाचं जीवन, स्लेव्ह कोळी कुठल्या भटक्या जाती जमातीच्या लोकांनी पकडून बांधून ठेवलं, बळी द्याला, आणि इकडे वेगळं जीवन झालं. तर म्हणून लक्षात लक्ष देऊन पुन्हा वापस आणणं, मनाला तिथे पुन्हा वापस आणणं, नाही इकडे नाही, इकडे फळाकडे नाही, फळाकडे नाही, यातून समज काय, शिकायला काय मिळतंय. ते ज्याच्या स्वभावात आलं, स्वभावस्तु प्रवर्तते, श्रीकृष्ण म्हटलं. तर इथे मी मगाशी उठलो, एक नारळ आहे छोटासा, पूजेत ठेवतो आम्ही, खरोखरचा नारळ आहे, छोटासा ऍक्च्युअल नारळ आहे. त्याला जानवर दोरा बांधला आहे, सत्यनारायणाच्या वेळेस वगैरे मिळालं नाही तर वाढलेलं. हे नारळ समजा घेऊन मी समुद्रकाठी गेलो, किंवा रेग्युलर साईजचे जे नारळ असते आपल्या जवळ, ते त्याच्या बुचा काढल्या सगळ्या ह्या उकडून उकडून, आणि नुसतं डोल, नारळाचं डोल जे असते पूर्णच्या पूर्ण, ते डोल मी समुद्रात टाकला समुद्राची पूजा करायला. किंवा ते बुचा काढल्याने तसंच्या तसं नारळ पूर्ण टाकून दिलं, ब्राऊन असं, जे मोठ्या रेग्युलर आकारात असते, किंवा हे छोटे टाकलं कुठलाही. किंवा कोणी गोव्याला केरळमध्ये असले नारळाचं झाड जाते, ते पूर्णच्या पूर्ण ओलं हिरवं नारळ आणा, मोठं वजनी नारळ ओलं, भुच्याच्या वर अजून हिरवे साल असलेलं, ते त्यांनी टाकून दिलं समुद्रात. त्यांच्या कोणतेही नारळ टाकलं तरी ते तरंगणार समुद्रात. एवढंसं नारळ टाकलं, किंवा नुसतं डोल टाकलं भुच्या काढून, किंवा भुच्या न काढलेलं नारळ टाकलं, किंवा पूर्णच्या पूर्ण हिरवं नारळ टाकलं. सुनामी आली, 40 40 फुटांच्या लाटा आल्या, ना नारळ फुटलेलं ना दिसत, जस तसेच्या तसे तरुण आले. काही त्यांना दुःख नाही, काही काही मजेत आहे, जितक्या लाटा मस्त, लाटांसोबत भयच नाही, अभय. 16व्या अध्यायातला श्लोक, अभयम सत्य संशुद्ध, मस्त लाटांसोबत पोहून राहिल्या. मध्यभागी समुद्रात गेला, आता तर भीती वाटायला पाहिजे, काही भीती कशाची, डुबणार नाही आहे, काही भीती नाही काठाकाठांची नारळाचा. त्याच्या लक्षात, त्याच्या आत पाणी आहे नारळाच्या, पोखळी आहे, त्याचा त्याला जेवढं मिळालं आहे तेवढ्या तृप्त आहे. गोड पाणी मिळालं आहे, प्रासादिक प्राणी मिळालेलं आहे, पाणी प्रासादिक पाणी मिळालेलं जल नारळ पाणी. छिद्र 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 नाही, घेण्यासाठी नाही, त्यांनी अजून स्वतःला क्रॅक करून, अजून एवढं मोठा इतका आहे यांच्याजवळ, इतका आहे या समुद्रात, थोडंसं आपल्याला मिळून जाईल, एअर थोडं कमी आहे आपल्याजवळ. ज्या क्षणी क्रॅक गेली, ज्या क्षणी छिद्र झालं, त्या क्षणी पाणी तर आलं समुद्राचं, पण दोन गोष्टी त्याच्यासोबत अजून आल्या. आत गोड पाणी होतं, स्वतःजवळ जे होतं, स्वतःच्या आत जे होतं, देवदत्त जे होतं, ईश्वराने पहिल्यापासून दिलेलं जे, ते स्वभाव जो होता, स्वभाव असतो प्रवते, ते गोड होतं. त्याच्यासाठी इतर लोक नारळ पैसे देऊन पिणार तुझ्याजवळ होता, त्याच्यासाठी घरी आणून पॅकेज करून सगळं आणणार, तसं तुला मिळालेलं होतं नळाचं पाणी. पण अजून मिळेल, दुसरीकडून मिळेल, जास्ती मिळेल, बाहेरचं काय ते मिळेल साठी क्रॅक करून पाहिलं तर पाणी तर आलं, भरून गेलं. आता पहिले थोडंसंच होतं नारळ पाणी, पण गोड होतं. आता तुडुंब भरलं, पण सब खारं पाणी आहे. बिघडलं, निर्मल जल होतं, गोड जल होतं, मधुर जल होतं, शीतल जल होतं, ते आता खारं खारं सगळं गेलं, आतले आतले बिघडून गेलं, आतलं गोडही खारं होऊन गेलं, सगळंच खारं झालं, तसं सेम नाही राहिलं. आणि इतकं पाणी भरल्यामुळे डुबूनही गेला, मग ते नारळ नाही तरंगत. ज्याच्यात पोकळी आहे, ज्याच्यात ज्याच्यात जेवढं दिलं आहे, जेवढं बनवलं आहे, ते नारळ तरंगत आहे. मग त्याच्या आत घुसलेलं पाण्याचं नारळ डुबून गेला. तर हा कर्मयोगातला जो संदेश आहे, न अदत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभु, सर्वव्यापी परमेश्वर न किसी के पाप कर्म को, न किसी के शुभ कर्म को ग्रहण करता है,
अज्ञान के द्वारा ज्ञान ढका हुआ है, उसी से सब अज्ञानी मनुष्य मोहित हो रहे हैं। न अदत्ते कस्य चित पापम, दत्ता अपन मक्षत बोलो तो देनारा तो दत्ता है ना, परंतु देतो देव नेहमी देतो जे देता त्यांना देव देव माणूस म्हणतात देणारा, आणि जो घेतो त्याला दैत्य म्हणतात। तर न दत्ते कस्यचित, कस्य म्हणजे कोणाला, पाप कर्माचं पाप मिळालं आणि या कर्माचं पुण्य मिळालं, सुकृत आणि दुष्कृत इथे शब्द आहे सुकृतम, मी नाही हे देणं घेणं मी नाही करत की यांनी असं केलं याला हे देऊ, याला खूप दुःखात टाकू, यांना कॅन्सर, यांच्या घरी कॅन्सर पाठवू, देवच जर नाही देत म्हणतो तर कोणीतरी म्हणावं की माझ्या शापानी माझ्या शब्दांनी माझ्या यांनी असं होईल त्यांनी तसं होईल, त्यांनी नाही होत, पण सिस्टम मात्र धडा शिकवू शकते की जो वाईट वागतो आहे, जो अपमान करतो इतरांचा, जो अविचारी आहे, जो अहंकारी आहे, त्यांनी दुसऱ्यांचा अपमान केला, दुसऱ्यांना दुःख दिलं, दुसऱ्यांच्या मनात विषाद निर्माण केला स्वतःच्या बोलण्याने स्वतःच्या शब्दांनी, ही सिस्टम जी बनवली आहे देवानी ती बरोबर त्याला धडा शिकवत, हे जे पंचमहाभूत आहे त्यांच्यामध्ये ती प्रेरणा आहे की त्याच्या जीवनात तसं मग बरोबर तसे प्रसंग येऊ शकतो, पण देव स्वतः बसून लेखाजोखा करून प्रत्येकाचं नाही, त्यांनी सिस्टमच तशी बनवते, त्याला करायची गरजच नाही आहे, आणि त्याचे जे व्यक्ती आहे त्यांनाही खूप शाप देऊन असं करून आशीर्वाद देऊन याची आवश्यकता नाही, सिस्टम आपोआप टेक केअर करते, पकडलं जाईल चोर बरोबर जेलमध्ये टाकलं जाईल, जो दंडाच्या लायक आहे त्याला दंड मिळेल अवश्य, देअर सवेर सिस्टम विल टेक केअर ऑफ इट। तर विभू न च एव सुकृतम विभू, शब्दाला विभू म्हणजे सर्वत्र व्याप्त म्हणजे ईश्वर, तो ईश्वर कोणाच्या सुकृत दुष्कृताचाही लेखाजोखा नाही ठेवत, करत विश्वकर्मा किंवा चित्र चित्रवर्मा जो लेखाजोखा ठेवतो तो ईश्वर नाही आहे, तो एक अपॉइंट केलेला देव आहे, ऍडमिनिस्ट्रेटर आहे चित्रवर्मा नावाचा जो लेखाजोखा करतो यमराजाच्या सभेत। देव स्वतःबद्दल म्हणतो की मी नाही, हे विभू जो आहे जो सर्वत्र व्याप्त तो विभू, पण अज्ञानाने हे इथला श्लोक आहे पंधरावा श्लोक, अज्ञानेन आवृतम कवर्ड अप झाला, आपलं लक्ष नाही कारण लक्ष दिलं नाही कारण ते दुसरीकडे लक्ष दिलं, आरशात दिसत नाही आहे कारण स्वच्छ नाही केला, खूप डाग पडलाय खूप धूळ बसली आहे म्हणून नीट कळत नाही आहे, गाडी चालवून राहिलो आहे समोर कोण काय किती कळत नाही आहे कारण अंधार आहे किंवा बर्फ आहे काचेवर, इथे जसं असतं की खूपच माती लागलेली आहे, तसं अज्ञानेन आवृतम ज्ञानम, ज्ञान पहिले होतच काचेतून दिसतेच, लक्षात येत होतं पहिले कळत होतं समजू शकत होतं, अजूनही समजू शकते, काहीच बिघडलं नाही, किती वय असो काहीच नुकसान झालेलं नाही, वयाचा संबंधच नाही याचा, उशीर नाहीच झालाय, उशीर नावाची वस्तू गोष्टच नाही आहे ईश्वराच्या राज्यात, आता पुस आरसात झालं स्पष्ट दिसल, आता ते वायपर लाव कारचे तर पाणी बाजूला होऊन जाईल दिसायला लागेल, अरे 4-6 तासापासून झड लागली होती आता निघायचं, आता आता आज नाही जाऊ शकत आपण गाडीने, आता तर थांबली आहे ना पण झड, आता पाऊस नाही, पण 6 तासापर्यंत मी लक्ष नाही दिलं काचेवर, पाणी पोचलं नाही 6 तास, त्याचा काय संबंध आहे, 6 तास असून तर 6 दिवस झड असं कापडाने पोचला वापर लावला तर आता निघू शकतो, तसं 10 रे इतकं आयुष्य निघून गेलं लक्षात नाही, त्याचा काही संबंध नाही, आता आला ना सूर्य प्रकाशित झाला, जीवनात गीता आली ईश्वरावर श्रद्धा झाली बस, आता फक्त हेच आत्मसात करण्याचा, आता ग्रहण करण्याचा मानण्याचा प्रश्न आहे, हा जो मानेल तो जाणेल। तर पण ते न करण्याची वृत्ती अज्ञानातच रत राहण्याची, अहंकार अज्ञान आणतो, मुख्य अज्ञान कशाने, सगळ्यात महत्वाचं अहंकाराचं आवरण, अज्ञानेन आवृतम ज्ञानम तेन मोह्यंती, मोह्य म्हणजे मोहात पडले, मोहात पडले म्हणजे काय, जे पकडा कर्मातून ज्या 2 गोष्टी निर्माण झाल्या जे घ्यायला हवं त्या ते तिथेच राहू द्या सोडून दिला, इतकं त्याचं महत्व नाही, दुर्लक्ष केलं, ते कधी नव्हतं घ्यायला पाहिजे ते खूप घेऊन खूप आपलं आपलं, त्याला मोह म्हणतात, उलट ज्ञान, अपेक्षेसाठी कर्म नव्हतं करायचं, ते अपेक्षा धरून कर्म केलं,
कर्म केल्यानंतर फक्त त्यातले समजून घ्यायचं, तर ते समजा समजण्याकडे दुर्लक्ष नाही, ठीक आहे ना, झालं झालं होऊन गेलं, आता पुढे काही नाही, पुढचं नेक्स्ट नेक्स्ट कार्य, नेक्स्ट शो, उद्याचा दिवस, उद्या परवा काय खायचं, किराणा काय आणायचा, फोन नेक्स्ट कोणाला फोन करायचा आहे, व्हॉट्सअपवर आता अजून कोणाचा आहे, अजून कोणते यूट्यूब चॅनल पाहू, नेक्स्ट रेसिपी काय, कपडे कोणते आहे, नेक्स्ट 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 स्लो डाऊन, तेवढे नेक्स्टची गरजच नाही, इतके जेवढं आहे जसं आहे त्याचं पूर्णत्व सिद्ध आहे. त्याच्यानंतर जे मन स्वभावाप्रमाणे जे घालायचं ते घालायचं, नाही घालायचं ते नाही घालायचं, जे वाचायचं आहे जे वाच, काही शास्त्र पठणची गरजच नाही. मग भगवद्गीतेनंतर अगदी अगदी 100% गरजच नाही आहे कुठलंच शास्त्र वाचण्याची. हे 700 श्लोक, हे 700 श्लोकांचं छोटस पुस्तक डोक्यावर धरून, यातले अर्धेही जरी झाले, 350 श्लोक जरी गेले, 10% जरी केले, यातले 70 श्लोक जरी फक्त 10% का 1% गॅरंटीने सांगतो मी, छाती ठोकून नगारे वजावून सांगतो अनुभवाने, 1% 700 श्लोकातले 7 श्लोक प्रभू पक्के जर केले, आत्मसात केले, तर सगळे 7 जन्मांचं सगळं निघून गेलं आणि पुढच्या 7 पिढ्यांचा उद्धार झाला आणि इथून मुक्ती झाली. इतका प्रभाव, इतके ते प्रत्येक ईश्वराचे वचन आहे, माझ्यासारखे जे वचन आहे कि चारण्यात आठण्यात विकून चनाचोर खाऊन याचे वचन येलो तुमको हम इसके यूट्यूब दिखा दे, अभी थोडा एक चनाचोर दे दो, कदाचित तो चनाचोर नहीं देना, वो तो इसका वचन, तो इसका प्रवचन अपने पास रखो, चनाचोर मी नहीं खरीद सकेंगे माझ्या गीता योनी, पण हे ईश्वराचे वचन आहे, प्रभाव आहे, समर्थ आहे त्याच्यामध्ये. तर त्याकडे जे दुर्लक्ष केलं ते मोहात पडले, उलट झालं आणि मग जंतूसारखं जीवन झालं. वर गगनगामी विहंगम दृश्य उड्डाण पडायचं, जमिनीत खड्डे करून घुसायला लागलो जंतू. तर अंतवहा जंतवहा, जन्माला आला मेला असं झालं, बस समजा जंतवहा शब्दामध्ये रहस्य आहे. जन्मवाचक आहे आणि अंत मृत्यूवाचक आहे. वहा वाहून गेला, शववाहिका जशी असते. ज अंत वहा, श्रीकृष्णाचा शब्द बघा किती परफेक्ट शब्द वापरतो, एकात किती ठोसून भरलेला. जंत वहा, जन्माला आला मेला वाहून गेला, जन्माला आला हेला आणि पाणी भरून मेला, दुसरं काहीच नाही. तसं मोहात जे पडले, उलट ज्ञान ज्याचं झालं, जे धराला होतं ते सोडलं, जे सोडायला होतं ते धरलं, त्यांचं ही संधी मिळाली होती, सुवर्ण संधी मनुष्य देहात निर्माण झाली होती. तर ज्ञानेन तु तज्ज्ञानम येषां नाशितम आत्मनः तेषां आदित्यव ज्ञानम प्रकाशयति तत्परम. जिनका वह अज्ञान परमात्मा के तत्व ज्ञान द्वारा नष्ट कर दिया गया है, उनका वह ज्ञान सूर्य के सदृश उस सच्चिदानंद घन परमात्मा को प्रकाशित कर देता है. मला आता आठवलं, ऍक्च्युली हाई श्लोकापर्यंत आपण आलो तर इथे हाच अध्याय अमेरिकेत शनिवारी हिंदी इंग्लिश मिक्स सुरू आहे. तिथे वेगळं सत्र आहे, तिथे हेच आणि याच श्लोकांमध्ये आहे. म्हणून कधी कधी मी म्हणतो ना, खूप आधी मी विचार करून नेसेसरली नाही असं बसत, थोडंसं हलकसं पाहतो. तर त्यांचा 14व्या श्लोकापर्यंत झाला होता आणि आपला इथला 16व्या श्लोकापर्यंत झाला होता, पण ठीक आहे, मला आय होप की नुकसान नसेल झालं, आजचे वेळ वाया नाही नसेल गेला. कारण मला एक आठवलं, मागच्या वेळेस म्हटलं होतं की इति आदित्य सूर्य, आदितीचे पुत्र आणि दितीचे पुत्र दैत्य. ज्यांच्या याच्यात अर्थ काय, ज्ञानेन तू तज्ज्ञानम येषां नाशितम आत्मना, ज्यांच्या डोक्यात प्रकाश पडला थोडक्यात म्हणजे. आदित्य तर उल्लेखावर आहे, प्रकाशाचा उल्लेख काय, अंधकार नष्ट झाला, ज्यांचा लाईट बल्ब ऑन झाला म्हणतो आपण, ट्यूबलाईट लागला वरच्या मजल्या, ज्यांच्या लक्षात आलं, समजलं, लक्ष आत आलं, आता लक्ष बाहेर आहे, ज्यांचं लक्ष आत आलं, लक्षात आलं, त्यांच्यासाठी तो म्हणतो. मग सच्चिदानंद घन मग परमात्मा प्रकाशित करतो, लक्षात यायला लागतं, समजायला लागतं, कळायला लागतं की हो असं असं होते, हे करायला हे नको करायला हवं. इथे सांगण्याचं तात्पर्य या श्लोकात, इथे आत आहे ऑलरेडी,
गीता योग ऐकण्याची आवश्यकता नाही आहे, कुठलं खूप वाचन करण्याची आवश्यकता नाही आहे. थोडस आठवण करून देण्यासाठी गीता एक दोन श्लोक वाचणार रोज, आठवण करण्यासाठी. अर्जुनाने म्हटलं ना, नष्टो मोह स्मृतीर लब्ध्वा, अर्जुनाचं शेवटचं वाक्य गीतेतलं, अरे हो आता आठवलं, माझ्या आत्म्याला आठवलं, मी आतापर्यंत स्वतःला शरीर नाव रूपधारी अर्जुन क्षत्रिय योद्धा समजत होतो, विसरलो होतो, तू झंझवडलं माझ्या आत्म्याला, जाग केला. आत्मा जसं जागला तसं आठवलं की अरे हे तर स्वप्नात सुरू होतं सगळं, ना मला लॉटरी लागली होती, ना माझी तंगडी तोडली होती, ना माझा दुश्मन होता, ना कोणी माझा मित्र सगळा होता, हे तर एकदम जसा जागा झाला तसं आपला आठवते ना, स्वप्नातून जसं ज्या क्षणी जागा, असं होते का की एक तासाने चहा घेतल्या, आधार घेतल्या, लोटापर्यंत गेल्यानंतर थोडी थोडी आठवण येईल की नाही ते खरं होतं की हे खरं आहे, ते मी परसाकडे चाललो तर ते खरं आहे की ते, तसं जसं उठलं तसं लक्षात आलं नाही ते सगळं खोटं होतं, हे खरं आहे ताबडतोब. जशी बटन दाबली तसा प्रकाश झाला, थोडा 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 नाही प्रकाश होणार आहे की 3 दिवसापासून गावाला आलो तर 1.5 दिवस तर लागेल प्रकाश यायला, तसं नाही. तसंच तो म्हणतो इथे की जसं हे लक्षात आलं तसं सगळं प्रॉब्लेम सुटलाय, दुःखाच्या आत्यंतिक दुःख निवृत्ती, निवृत्त झालं, रिटायर झालं, निघून गेलं, पुन्हा नाही ते ऑफिसमध्ये येत, दुःख पुन्हा या ऑफिसमध्ये या घरात नवदरात नाही येत, ते निवृत्त झालं, कधीच नाही, अत्यंतिक पेन्शन फक्त घेण्यासाठी सुद्धा नाही येत, अत्यंतिक दुःख निवृत्ती, तुमच्या बँकेत आपोआप डिपॉझिट होऊन जाईल, महाराज तिकडेच राहा, इकडे नका येऊ. आणि अत्यंतिक सुख प्राप्ती, रिटायरमेंट नंतर जसं काही बंधन नाही राहत की इतके वाजता जावं लागेल, तितके वाजता यावं लागेल, असं करावं लागेल, तसं करावं लागेल, उठावं लागेल, जावं लागेल, फ्रीडम मिळाला, तसं संपूर्ण जीवन आतून होऊ शकते दुःख आणि सुखाच्या बाबतीत. हे याची वचन आहे, सत्यं ते प्रतिजानेहि, हे सत्य आहे हे तू मी प्रतिज्ञा करतो, पुढे म्हणतो 18व्या अध्यायात ही माझी प्रतिज्ञा आहे, श्रीकृष्ण म्हणतो, आणि हेच सत्य आहे. देव देवाची शपथ घेतो आहे याच्याबद्दल. तर आणि 17वा श्लोक, तद्बुद्धयस्तदात्मानं तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञान निर्धूत कल्मषाः. 5वा अध्याय 17वा श्लोक, जिनका मन तद रूप हो रहा है, महाश्लोक करून थांबव मुगाचा, जिनकी बुद्धि तद रूप हो रही है और परमात्मा में ही जिनकी निरंतर एक ही भाव से स्थिति है, ऐसे तद परायण पुरुष ज्ञान के द्वारा पाप रहित होकर अपुनरावृत्ति को अर्थात परम गति को प्राप्त होते हैं. पुरुष शब्द इथे आला है, भगवद्गीतेत श्री कृष्णाने पुरुष शब्द नाही म्हटलाय, व्यासांनी लिहितानाही पुरुष शब्द नाही, हे भाषा पुरुषाचा आहे स्त्रीचा आहे असं नाही म्हटलंय. आम्ही मागेही सांगितलं 9व्या अध्यायात स्पष्टीकरण करतो, श्रीकृष्ण राजविद्यामध्ये स्त्री असो पुरुष असो राजा असो ब्राह्मण असो, ब्राह्मण का म्हटलं, त्यावेळेचे ब्राह्मण भिक्षुक होते पण भिकारी नाही म्हणायला हवं, कारण ते विद्वान होते, द्यायचे ते 4 पोळीचे तुकडे घेऊन 4 लाखाचे बदले वचन द्यायचे, म्हणून त्यांना ब्राह्मण म्हटलं. तर तिथे राजा असो किंवा ब्राह्मण असो, शूद्र असो वैश्य असो क्षत्रिय असो स्त्री असो पुरुष असो, ह्या सगळ्यांसाठी हे प्राप्त आहे, उपलब्ध आहे, सगळ्यांना हा अनुभव होऊ शकतो असं स्पष्ट श्रीकृष्ण म्हणतो. त्याच्यामुळे इथे जरी पुरुष शब्द आला असला तरी हे काही फेमिनिस्ट वृत्ती जागृत न हो, ते सगळ्यांसाठी आहे हे. तर इथे काय म्हणतात, तद बुद्धया, याच्या ज्याची बुद्धी लागेल, याच्या जीची बुद्धी लागेल, तद आत्मान, यात ज्याचा आत्मनिष्ठ होईल, तन निष्ठा, यात जो विश्वास ठेवेल पक्का होईल, तद परायणा, आणि यातच आपलं मन रुतवेल. यात म्हणजे काय, हे जे आता सगळे सिद्धांत सांगितले, काही ना काही करावं लागेल, सगळ्यांना करावं लागतं, काही बिग डील नाही आहे, आपल्याला करावं लागेल इतकं करावं लागेल तितकं करावं लागेल काही बिग डील नाही, एव्हरी वन हॅज टू, सगळ्यांना करावं लागते, ज्याच्या त्याचे जावे त्याच्या वंशा असं म्हणतात, ज्याच्या जोड्यांमध्ये पाय घालून चालला लक्षात येते त्याचे जोडा कसा चावतो,
जोपर्यंत त्याच्या जोड्यात नाही तोपर्यंत कळत नाही की हा असा लंगडूत का चालून आला. प्रत्येकाच्या जोड्यात कुठे ना कुठे चावतो, खडा आहे, काहीतरी बसतो प्रत्येकाच्या जीवनात. करावं लागेल कर्म, फळ सोडावं लागेल, ज्ञान धरावं लागेल. आणि या सिद्धांतामध्ये जे बुद्धी देऊन लक्ष देतो त्यात आत्मनिष्ठ होतो, त्यात परायण होतो, म्हणजे त्याच्या भोवती आपलं जीवन करतो. गच्छन्ते अपुनरावृत्ती, तो मग ती व्यक्ती मग अशा ठिकाणी पोहोचते की अपुनरावृत्ती होते, पुन्हा तेच ते रिपीट नाही होत. दुःखाचा जर अनुभव झाला असेल तर पुन्हा दुःख झालं, पुन्हा दुःख झालं, पुन्हा दुःख झालं असं जर नको असेल, कारण ती काय पुनरावृत्ती आहे. आवृत्त पुन्हा आवृत्त पुनरावृत्त अवतार पुन्हा जे पुनःचार्य पुन्हा पुन्हा तेच ते पुन्हा अपमान झाला, पुन्हा शिव्या खायला लागला, पुन्हा कोणीतरी नुकसान केलं, पुन्हा सांडून गेला. तस जर नको मग ती व्यक्ती अशा ठिकाणी पोहोचते, गच्छंत जाऊन पोहोचते पुनरावृत्तीं. ज्ञान निर्धूत कलमशः, मग तो धूर नाही राहत असा बघतो स्पष्ट. कसं गंमत संकेत असतो की स्पष्ट प्रकाश येतो, धूर निघून जातो, दुःख निघून जाते. म्हटलं इथे एकदम आत्तापर्यंत डगवते परवापासून, आणि एकदम तळपता सूर्य प्रकाशित झाला की मला आता मान बाजूला करा आग्रह. गंमत आहे. ऐसे तत्पारायण परायण पुरुष ज्ञान के द्वारा पाप रहित होकर अपुनरावृत्ति को परम गति को प्राप्त होते. मग प्रकाशात स्पष्ट दिसायला असतं की अच्छा असं नाही, असं आहे, इथे चूक झाली, इथे नाही जायचं आहे, इथे ठेच लागेल, इथून पडेल, इथे खड्डा आहे, इथे विहीर आहे, यात पडलं तर डुबून मरेल. तर म्हणून हे या सगळ्याचं महत्व, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचाय स्वपाकेच्या पंडित समदर्शिन. मग दुःखाच्या जागी, वैतागच्या जागी, खूप हिरमुसल्या स्वभावाच्या जागी, चिडचिड्या क्रोधी रागीट स्वभावाच्या जागी काय निर्माण होतं, ते पुढच्या श्लोकात सुरू होतं. हे जे 18, 19, 20, 21, 22, 23 श्लोक पर्यंत मागे म्हटलं तुम्ही थोडं थोडं, 24वा श्लोक जवळजवळ आता इथपासूनचा पूर्णच अध्याय उरलेला आहे. 29 श्लोक आहे यात, कारण आपण आता 18व्या अध्यायावर आहोत, श्लोकावर आहोत. पण विशेष करून 18, 19, 20, 21, 22, 23 हे धगधगीत अग्नी प्रज्वलित झाल्याचं, असा सूर्यप्रकाशित झाल्यासारखा महत्वाचे श्लोक आहे. तर 18वा पहिला श्लोक आहे, वे ज्ञानी जन फिर विद्या और विनय युक्त ब्राह्मण में तथा गौ हाथी कुत्ते चांडाल में भी समदर्शी होते हैं. विद्या विनय संपन्न, विद्या विनयेन शोभते. समजलं विद्या आली म्हणून गर्व झाला, गर्विष्ठ झाले, अहंकार झाला, शोभत नाही, अभद्र दिसती व्यक्ती, बटबटीत वाटत, मग आवडत नाही. विद्या त्याला शोभते जे विनय आहे. पहिले भगवंत ईश्वर, त्याच्या जो कुठली विद्या नाही, कुठलं ज्ञान नाही, पण त्याच्यासारखं कोणी विनयवान विनयशील नाही. रामा इतका विनम्र कोणी नव्हता, कृष्णासारखा विनम्र कोणी नव्हता. आणि त्याचे संतांमध्ये आपण बघतो जे पूर्वीचे होऊन गेले, रामकृष्ण असो, विवेकानंद असो, योगानंद असो, मीराबाई असो, चैतन्य महाप्रभू असो, तुकाराम, ज्ञानेश्वर, इतके ज्ञाने इतके ज्ञानी, किती किती विनयशील. ब्राह्मणासाठी म्हटलंय विद्यावान असावं आणि विनयशील असावं, तोच ब्राह्मण. भगवद्गीते विद्या संपन्न आहे आणि विनयशील आहे. असा ब्राह्मण जरी असला, विद्या विनय संपन्न पूर्ण भरलेला, विद्यानी आणि विनयानी, ब्राह्मणे गवी हस्तिनी, गौ गवी म्हणजे गौ म्हणजे गोमाता, गाय नाही तर हत्ती, हे तीन समोर उभे राहिले की हा इतका विद्वान, इतका विनयशील, इतका पूजनीय, आदरणीय ब्राह्मण, याचे चरणांचं तीर्थ घ्यावं असा ब्राह्मण. आणि इथे हत्ती आहे जो माती घेऊन सोंडीने स्वतः टाकून राहिला, आत्ता पाण्याने आंघोळीत नदीने आणला त्याला. आणि आता पहिलं काम तर कोणाला, सोंडीने माती घेऊन स्वतः टाकून राहिला.
आणि हा सांड इथे उभा आहे, जो ज्याच्यावर त्याच्यावर आपला शिंग उभारून आला, जो येईन त्याला ढुसण्या घुसण्या मारण्यासाठी, असे तिघे आहे. पण या तिघांमध्ये भेदभाव न समजणारा, तिघांमध्ये लक्षात येणार की तिघांमध्ये आत्मारूपाने तोच आहे. याची प्रगती इथपर्यंत झाली आहे, त्याची प्रगती तिथे अडकली आहे. ते नुसतं शरीर आहे, ती नुसती वृत्ती आहे, ते नुसतं गुणांचा खेळ आहे. या हत्तीमध्ये तामसिक गुण खूप भरला आहे, पुन्हा पुन्हा चिखल स्वतःवर टाकून राहिला आहे. या सांडामध्ये राजसिकता खूप भरली आहे, खूप अहंकार, खूप सतत डिसण्या मारण्याचा स्वभाव. या ब्राह्मणामध्ये सत्व खूप भरून आहे, विनयशील आहे, ज्ञान प्रधान आहे. हे तर गुणांमुळे हे तीन असे उभे राहिले आहे, सात्विक, राजसिक, तामसिक. हत्ती न बुद्धू आहे, सांड न बदमाश आहे, आणि ब्राह्मण न खूप चांगला आहे. ते चांगला, बदमाश, बुद्धू हे गुण आहेत. त्या तिघांमध्ये आत्मरूपाने तो एकच प्रभू आहे, जो माझ्यात आहे आणि सगळ्यांमध्ये आहे. हे मग लक्षात येतं, जो सूर्य प्रकाशित, त्याने जे आत्ता म्हटलं की त्याच्या जीवनात ज्ञान रूपी सूर्य प्रकाशित होतो आणि सगळ्यात स्पष्ट जसंच्या तसं दिसायला लागतं. ते लक्षात येते की हे तीन मध्ये याच्यापासून घाबरण्याची आवश्यकता नाही, याची घृणा करण्याची आवश्यकता नाही, याला खूप चिपकून राहण्याची आवश्यकता नाही. या तिन्ही मध्ये जो आहे तोच माझ्यामध्ये, यात संतुष्ट राहण्याची आवश्यकता आहे. म्हणून म्हटलं विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी. इतकेच नाही तर शुनी, म्हणजे कुत्रा, भोकणारा, जे दिसलं ते खाणारा, जे कधी न खाणं खावा असा खाणारा कुत्रा उकिरड्यावर. च एव म्हणजे अजून सुद्धा, च एव श्वपाकेच, नॉन व्हेजिटेरियन. श्व म्हणजे कुत्रा, पाके त्याच पक्तन खाणारा कुत्रा किंवा कुत्र्याला खाणारा, इतका दीनहीन नीच अंत्यज जाती म्हणतात. आठ जाती आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, या चार जाती आहे. त्याच्यानंतर अजून चार जाती आहे, यवन पाचवी जाती आहे, मुसलमान यवन म्हणजे, शूद्राच्याही खालचे जातीचे यवन जाती आपल्या सनातन धर्मात. आठवी सगळ्यात शेवटची जाती अंत्यज, अंत्य जन्माला आलेला सगळ्यात शेवटचे निकृष्ट बेकार एकदम थर्ड क्लास पेक्षा एथ क्लास पद्धतीने जगणारा तो अंत्यज. तो काय कर, जे दिसेल ते खायला, कुत्रा आहे तर कुत्र्याला मारून का शिजून खाणार, त्याला श्वपाक्य म्हणतात. अंत्यज जातीचे तो ही जरी असला, शुनीच्या एव श्वपाकेच्या पंडित समदर्शिन. खरोखर ज्याला कळला ज्ञान गीते ज्यांनी पचवली, त्या सगळ्यांमध्ये समदर्शी राहिले. चितू नाही, रागलोभ नाही, भगव नाही, याच्यापासून दूर नाही. किती संबंध ठेवायचा, काय करायचं, ते आपलं स्वतः ठरवलं. पण कोणासाठी घृणा नाही आणि कोणासाठी चिपकणार नाही. समदर्शी हा त्याचा पहिला श्लोकाचा प्रसार. तर आता इथे थांबव, आजचा ध्यान करू थोडं आणि मग भगवत चर्चा. जय श्री कृष्ण.